मला त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे, याच्यातला कुणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर, हा मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी जो कायदा आला त्याला आपण पाठिंबा दिला, एक मतानं तो कायदा आपण विधानसभेत मंजूर केला, विधानमंडळात मंजूर. आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही, आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन. तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, हे संपणार नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे, तर ओबीसींना स्वतंत्र आरक्षण द्या असे भुजबळ यांचं म्हणणं आहे. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक फैरी झडत आहेत. मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे, तो शांत बसणार नाही, गाडी ताब्यात घ्या, निवडणुका घेऊ नका असं म्हणत आहेत. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार छगन भुजबळ यांनी केला. अगोदरची एक क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती, ती माझ्या वाचनात आली, बघण्यात आली, म्हणून मी तो मुद्दा आणि त्याने ते वाळेकर वगैरे जे आहेत लोक जे उभे केले, जे जरांगेच्या सांगण्यावरून त्यांनी जी मारपीट केली कोर्टामध्ये, त्याच्याबद्दल 2 वर्ष जेलमध्ये होते, त्या सगळ्यांना उभं केलेलं होतं. त्याच्यामुळे साहजिकच जे आहे त्याच्या विश्वास सोडून भाग होतं आणि मग ते मी विधानसभेत सुद्धा 1 मिनिट त्याच्यावर बोललो सुद्धा. आता ते जे म्हणतात ते 2006 पासून या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. ते मागच्या गायकवाड आयोगाच्या संदर्भात जी केस झाली त्यामध्ये सुद्धा ते भांडत होते, असं नाही की ते नवीन आहेत म्हणून. आणि त्या जरांगेच्या जो नेहमी बरोबरच असायचे, पण जेव्हा हे सगळं काय त्याच्या गुप्त मिटिंग्स आणि या सगळ्या शिवीगाळ आणि या सगळ्या भानगडी पुढे आल्या आणि परत स्टँड बदलत जो जातो आहे, त्याच्यामुळे मग ते कंटाळून ते बाहेर पडले. आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे, अनेकांनी सांगितलं, त्याप्रमाणे आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी जो कायदा आला त्याला आपण पाठिंबा दिला, एक मतानं तो कायदा आपण विधानसभेत मंजूर केला, विधानमंडळात मंजूर. आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही, आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन. तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, हे संपणार नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. एक झालं का एक तरी हा ग्रस्ताला काही कळत नाही, कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही. आणि आता बस सगळे रस्ते बंद करा, गाव बंद करा, आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या लोकसभेच्या, साहजिकच मिटिंग घेणार लोक फिरणार, त्यांना बंदी करणार. आणि दुसरं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणात बसवायचं, काय मूर्खपण आहे? वयस्कर लोक कुणाला काय व्याधी असतो, कुणाला काय व्याधी असते, आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत 1-2 दिवस जर फेल झाले तर हा काय करणार? त्यामुळे माझे संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही, तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे, त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाठीमागे तो गादीवर तो बसलेलाच आहे, आणि मग कधी कधी कुणाला शिव्या घालतो आहे, ते चालूच आहे. आणि त्याचे जे कोणी सहकारी जे आहे तो समाज म्हणतो आहे की आता समाज निर्णय घेईल, आता समाज निर्णय घेईल. आणि हेही समोर आलं की 10 तारखेचा जे उपोषण त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा त्यांनी विचार केलेला घेतलेला नव्हता, तो स्वतःच बसला.
आणि मग समाजावर सगळी जबाबदारी टाकतो आहे. तर त्याचे जे काही समाज म्हणून जे आणि जे काही लोक असतील जवळपास त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आता किती दिवस हे अशा रीतीने अशांतता या राज्यामध्ये माजवायची आहे. त्याचाही विचार केला पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे. काय तुम्हाला म्हणायचं ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आमदारांना भेटा काय त्याच्यामध्ये लक्ष घातलं जाईल. करतील ते भाष्य सरसकट ओबीसी मधून तर आरक्षण देता येणं शक्य नाही. आणि सगळे सगळे जे म्हणतायत ते सुद्धा कोर्टात टिकणार नाही. सगळे सोयरे हा शब्द कुठल्याही कायद्याच्या कक्षेत नाहीच. कुठल्या धर्मशास्त्रात हिंदू नाही मुसलमान शीख ईसाई कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये नाही कुठल्याही केसमध्ये हा शब्द नाही. त्याला विरोध जरी कुणी काय केलं ते तरी त्याला कोर्टामध्ये विरोध होणार. आणि म्हणून जे आहे आणि शेवटी काय एखाद्याचे वडील हे शेड्यूल कास्ट असतील तर मुलाला भावाला शेड्यूल कास्ट मिळणारच. ओबीसी असतील वडील तर मुलाला भावाला मिळणारच ओबीसीचं. त्याच्यामध्ये विशेष काय पण तो नुसता काहीतरी करायचं म्हणून करतोय. ठीक आहे आता प्रत्येक पक्षाला शेवटी सरकार कोणाचं आहे वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या निवडून आलेल्या आमदारांचं आहे. आणि त्या सर्व पक्षांना असं वाटतं की आपण जास्त बोललो तर मराठा मत जे आहे जे याने बहकून दिलेली आहेत ते आपल्या विरुद्ध जातील म्हणून ते काळजीपूर्वक स्टँड घेत आहेत. त्या पद्धतीनं जरांगीनं म्हटलेलं आहे की वृद्धांना उपोषणाला बसा कुठेतरी वृद्धांना सांगितलं ना आता त्याचं बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी मी आता ते सांगितलं काय वृद्ध लोकांना वयस्कर लोकांना बसवलं. एक तर त्यांना कुणाला डायबिटीज असतोय हार्टचा प्रॉब्लेम असतोय अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामध्ये ते उपोषणापासून काही झालं तर काय होणार. मला त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे याच्यातला कुणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर हा मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. सहजच आहे कोणाच्या मृत्यूला जर कारणीभूत जर कोणी झाला लांबू नाही तरी त्या माणसाची चौकशी होऊन त्याला अटक होते सजा होते. आणि आता सरळ सरळ सांगतोय आणि ती जी माणसं जी आहेत वृद्ध माणसं त्याच्यातले एखादा बिचारा मृत पावला तर काय घ्या मग. म्हणून पोलिसांनी सुद्धा त्याला वॉर्निंग देण्याची आवश्यकता आहे. त्याला कायद्याचं काही समजतच नाही आणि त्याला वाटतं कायदा मग त्याच्या घरातच आहे आता त्याच्या त्या आता बाहेर जवळच बसलेला तो म्हणेल तो कायदा. सध्याचा काळ हा परीक्षांचा याला जोडून सध्याचा काळ जो आहे तो परीक्षांचा काळ आहे. बारावीच्या परीक्षा आता सुरू होतील आणि आता हे रस्ते वगैरे ते बंद करणार. एक तर निवडणूक आता सुरू झाली जवळपास निवडणुकीच्या मिटिंग व्हायला लागल्या तर घ्यायच्या नाहीत. बरं बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या त्या परीक्षांचं काय होणार पोरांचं जर तुम्ही रस्ते बंद केले तर. त्यामुळे तो कुणाचा विचार करत नाहीये तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतोय बस. दुसरं कुणाचं त्याला काही घेणं पडलेलं नाही म्हणून त्याचं किती ऐकायचं हे सुद्धा जे आहे मराठा समाजातील आमच्या बांधवांनी भगिनींनी ठरवायला पाहिजे.